हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. जुने नाशिक भाग म्हटला तर या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. संकट काळात एकमेकांसाठी धावून देखील जातात. असंच एक उदाहरण पुन्हा एकदा दिसून आलंय. काही दिवसांपूर्वी जुने नाशिक भागातील संत कबीर नगर या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटात काही जणांचे संसार जळून खाक झाले होते. त्यांच्या मदतीला तेथील समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे युसुफिया फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी मुजाहिद्दीन शेख हे धावून आले. त्यांनी या आगीत जळालेल्या लोकांची घरं पुन्हा बांधून दिली आहेत. या आगीत 8 घरं जळून खाक झाली होती तर 6 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेनंतर युसुफिया फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी मुजाहिद शेख यांनी पीडित कुटुंबियांना त्यांची घरं पुन्हा बांधून देण्याचा शब्द देण्यात आला होता. त्यानंतर अध्यक्ष हाजी मुजाहिद्दीन शेख यांनी दौरा करून हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील नुकसानग्रस्त कुटुंबांना नवीन घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. शनिवारी ईद ए मिलादच्या पूर्वसंध्येस त्यांनी संत कबीरनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात या सर्व लोकांना नवीन घरांच्या चाव्या हस्तांतरित केल्या. संसार उपयोगी वस्तूंचे देखील या कुटुंबियांना या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. माणुसकीच्या नात्याने आगीत उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या नवीन घरे बांधून देण्याचे वचन मी पूर्ण केले. दरम्यान नवीन घर बांधून देणे हा माझा निवडणूक अजेंडा नाही असा खुलासा देखील हाजी मुजाहिद्दीन शेख यांनी यावेळी केला. इंसानियत ये इंसान पे ही होती है. अगर इंसानियत नहीं रही तो वो इंसान क्या काम का, वो तो एक जानवर के जैसा हो गया. मैंने ये हुसैन इमाम हुसैन का प्यारा मुहर्रम का महीना था. मैं जिस दिन आग लगी उस दिन इसी रास्ते से आ रहा था तो मैंने देखा मेरी बहनें ऐसा रो रही है कि मैं कैसा बर्दाश्त करूंगा. नेक काम को, मेरे इस पाकीजा काम को इलेक्शन का स्टंट ना समझो, ना तुम इस बात को गुमराह हो. कई लोग कुछ बातें और भी करेंगे तो इलेक्शन का स्टंट मत दो. इलेक्शन में खड़े रहूंगा लेकिन वो भी इसलिए खड़े रहूंगा कि ये मेरी माँ बहने कभी दुखी ना दिखे. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी देखील शेख यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. शेख यांनी जो मदतीचा हात पुढे दिला आहे, त्यांनी जी मदत केली आहे त्याबाबत देखील या पीडित कुटुंबियांनी आभार मानले. तुमचं नाव सांगा पहिले. मी मंगलताई मोरे. आम्ही इथे झोपडपट्टीला असतो. ज्यावेळेस आमच्या 7 तारखेला जळालं ना, खूप धावपळ झाली, खूप धावपळ. मुझे शेठ आले, आम्हाला सगळ्यांना धीर दिला, तुम्ही काय घाबरू नका, तुम्हाला घर भेटन, संसार भेटन, काय मिळेल. पण त्यावेळेस आम्हाला 15 दिवस अंजुमन मध्ये जेवण खावण सर्व होतं. सर्व त्यांनी आमची सोय केली, आमची घराची सोय केली, आम्हाला धीर दिला. आम्हाला सगळ्यांना दररोज चक्र मारायचे, ते रोजचे चक्र मारायचे, रोज आम्हाला धीर द्यायचे. त्यांचे मुलं पण यायचे, आम्हाला धीर द्यायचे. आम्ही 15 दिवस इकडे तिकडेच जेवण केलं त्यांच्या भरोश्यावर. त्यांनीच केलं, त्यांनी आमचं सर्व पुरं केलं. आमचे घरं बी बांधून दिले, आता संसार पण देणार आहे. सर्व काही त्यांनी आमचं केलं. त्यांनी आम्हाला मदत केली, आमचं फुल तयारी आहे. त्यांना आशीर्वाद आहे आमचा वाला. खरं तर आपने जैसे बोला पहले हिंदू मुस्लिम, हम दोनों के बीच में हिंदू मुस्लिम का कोई फर्क ही नहीं है. मेरा सबसे ज्यादा वक्त इनके साथ ही गुजरता है इनमें. और एक दिन भी ऐसा नहीं होता है कि जिस दिन हम लोग दोनों नहीं मिले हैं. और हाजी मुजाहिद साहब की मेरी पहचान मेरे ख्याल से 15-18 साल हो गए. लेकिन बदकिस्मती यह है हमारे आपकी कि कोई भी सोशल वर्क करता है तो उसके पीछे उसका एक मुखड़ा छुपा रहता है. उसको कहीं ना कहीं राजनीति में आना होता है. कोई राजनीति में आता है उसे बड़ा पद चाहिए होता है. जिसको बड़ा पद मिलता है उसको और पैसे की लालच होती है, इसलिए वो सोशल वर्क करता है. लेकिन मैंने ये पहला शख्स देखा है जिसने जाति भेद के परे जाके हिंदू मुस्लिम ही नहीं सभी समाजों में समाज की सेवा की है. यहाँ पर कुछ दिन पहले जो आग लगी थी संत कबीर नगर में, उस आग में 8 से 10 घर जो भी है वो घर जलकर खाक हो गए थे. हमारे हाजी मुजाहिद साहब जैसे यहाँ के जो शेरा ग्रुप, यहाँ के बच्चे, राकेल कंपनी, इन्होंने हाजी मुजाहिद साहब के जैसे कान पे बाट डाली, वो तुरंत वहाँ पे उनका ग्रुप लेके पहुँच गए
और जैसी कंडीशन देखी उन्होंने वहां पर कुछ नहीं बोला, और हमको भी यकीन नहीं था कि यार इतनी मतलब ये अभी कैसा होगा इन लोगों का, इतने लोग जल गए। तो हमारे हाजी रफीक साहब और हाजी मुजाहिद शेख और यहाँ के जो नौजवान ग्रुप है, जो तर्रार ग्रुप है, राकेल कंपनी है, शेरा ग्रुप है, इन लोगों ने मिलकर यहाँ पे मदरसे में इन लोगों को ठहराया। ठहराने के बाद में अब ये लोगों के लिए अब तो घर नहीं था, छत नहीं थी, तो यहाँ पर अभी खाने का बंदोबस्त कैसा करें। तो अल्लाह ताला ऐसी हिदायत बहुत कम लोगों को देता है, जैसे कि उसमें अल्लाह ताला ने मुझे भी चुना था। तो छत देने का, सहारा देने का काम यूसीपीआ फाउंडेशन एवं सम्माननीय मुजाहिद शेख जी साहब ने आप लोगों को दिया। मैं इस प्रभाव का, इस बस्ती का एक छोटा सा कार्यकर्ता के नाते मैं भी मन से, दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं। भाइयों, और एक बात आपको और ही बोल देता हूं, ये तो चुनाव का वक्त नहीं है, लेकिन आप लोग दिल में झांको, अगर कल मुजाहिद भाई अगर इस वार्ड से, प्रभाग से अगर खड़े हुए, तो आप उनको वोट देंगे क्या नहीं देंगे? हाथ खड़े करके बोलो, देंगे क्या नहीं देंगे? ये त्या मनपा निवडणुकीत गरिबांच्या मदतीसाठी निवडणूक लढणार असल्याचं देखील हाजी मुजाहिद शेख यांनी म्हटलंय। या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी सहाणे, सुरेश दलोड, फैज बँकेचे माजी चेअरमन फारुख शेख, युवा शक्ती फाउंडेशनचे इम्तियाज शेख, रफिक हाजी, मुश्ताक करीम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमास इस्माइल शेख, रशीद खान, नाहिद शेख, अनिस पटेल, जुबेर हाशमी, ॲडव्होकेट अन्सार सय्यद, युसुफ खान आदींसह परिसरातील शेकडो नागरिक देखील उपस्थित होते। हम सब ने मिलकर इन लोगों को 15 से 20 दिन तक का समझो खाना यहाँ पर दिया, और उन लोगों को इत्मीनान दिया कि आप टेंशन मत लो, जैसे आप निकलेंगे तो आप आपके घरों में जाएंगे। नाइन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।